श्री महालक्ष्मी देवीच्या नावाने उदौदौ करून श्री रंगदेवते अभिवादन करून तसेच इथे जमलेल्या नाट्यरसिकांना मानाचा मुद्रा करून श्री रामली माता नाट्य मंडळ वैसगाव तालुका जोडा हे श्री शरद वाघमळे यांच्या लेखणीचे उतरलेले संगीत धडाकेबाज दणदणीत विनोदी तमाशा प्रधान तीन अंकी नाटक सादर करीत आहोत. Thank you.
Thank you.
सामाजिक कार्य थोर समाज सेवक या गाँव के तरफदार कटबदार भाग्यशाली सुंदरराव सरपंच अपने समोर दोन शब्द सांगावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। मी त्यांना नम्र विनंती करतो कृपा व हार देव सत्कार करते। नाही
नाही भाऊ साहेब भाई, माझ्या या आयुष्याचा एक एक दिवस या गावासाठी वाढा, समाज सेवेचे जू खांद्यावर घेऊन ते ऐकून देण्यासाठी नाही, या गावाचा सोनं व्हावं, गोर गरीब जनतेला न्याय मिळावा यासाठी आहे, आणि आम्ही तो न्याय मिळवून देणार. चेअरमन तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. आज मोठ्या हिरकणीने कठोर प्रयत्न करून गावात पाण्याचा नळ आणला आणि या सगळ्या माणसांची तहान भागवली. आता जमिनीची शिवाराची तहान भागवण्यासाठी आम्ही इलेक्शनसाठी अर्ज केला. ओ भाऊसाहेब, 5 वर्षात या सुमारात उसाचे मळे दिसतील आणि सगळीकडे पाणीच पाणी दिसेल आणि 12 महिने पीक निघेल. 12 महिने कारण आदर्श शेती करायची आहे ना. शिवाय या पंचक्रोशीत सूत गिरणी होणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासन दिलंय. कुक्कुटपालन, छोटे छोटे लघु उद्योग काढून देणार आहोत आणि झुणका भाकर केंद्र सुद्धा बेरोजगारांना रोजगार मिळवून देणार आहोत आणि गावात बँका काढणार आणि तसेच बाजारपेठ सुद्धा. पण विकासाच्या शिडीवर विराजमान होऊन लोकशाहीच्या सत्तेच्या सरीचा यशाचा शिकार आम्हाला गाठता आला नाही, हेच आमचा दुर्दैव आहे. पण पराभव पत्करणारे आम्ही फार चित्तवर झालो, पराभवाने नामनिशान झालो. पण विरोधकाने कडवा न विरोध बाळगता आदर्श गाव बनवला पाहिजे. त्यासाठी सबमिट करायला आम्ही उतावीळ आहोत. झालं केलं गंगेला मिळालं असं समजून नव्याने आगे कूच करून प्रगती पक्षाची घोडदौड करून सज्ज आहोत आम्ही. गावासाठी शांत काम करेल पण मी तुमचा कट्टर वैरी हाड वैरी हाड चळले तरी वैरत्व निकालासाठी फुलं राहत. या फाटीचा भडका पेटला जातो त्या भोरपोल निघण्यापेक्षा त्या गावच्या विकासासाठी तळावाटीची आण घेऊन. कसले कंकण हाती बांधणार आहात तुम्ही? प्रतिज्ञा म्हणजे फार मोठी तपश्चर्या, ती कधी भंग होऊ देऊ नका, ती सदैव अभंग राहावी. हेच त्यागाचं गीत आहे. या गावच्या उन्नतीसाठी त्याग केला. देवराची गर्दन उंच असेल तर सत्याच्या छोट्या शस्त्राने ती कापणार नाही. सत्याच्या तलवारची धार तेज असते, ती कधी बोथट होत नाही. प्रतिज्ञा मागे वाहिली आहे. सामाजिक कार्यासाठी प्राणाचं बलिदान करी, गरिबांच्या घरी चुली पेटल्या पाहिजेत.
बंड अतिरेक जुलूम नष्ट करो लोकशाही नांदना तत्वाशी सहमत तुमची तत्वे नीति मूल्यांना धरून तुमच्या आदर्शाचा आम्ही श्री गणेश मंगलमय वातावरणात दीप उजळू गावात आग पेटवून मशाल पेटवू या गावाच्या विकासासाठी क्रांतीची प्रत्येक घराघरात प्रत्येक माणसाच्या हातात ज्योत पेटू त्या ज्योतीमध्ये प्रकाश आणि अंधार अन्याय जाऊ नको विकासाची व क्रांतीची मशाल हाती घेऊन या क्रांतिकारांचे स्वप्न पूर्ण करू भारत बोला भारत माता की Yeah.
या गावकऱ्यांचं म्हणणं आहे या नृत्याला तोड नाही बघ रंबा मेलका उत्पा सुद्धा क्या पडतील बघ आणखी एक गोरुवाकऱ्याला लावली म्हणजे अण्णा तो निकाल अण्णा पानी 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 पानी
तुझा सेवा नियंत्रित संचार सुरू झाला।
गुन्हेगार आहे. नाही त्याला एका महिन्याच्या आत पकडून पोलीस बेड्यात ठोकले तर इन्स्पेक्टर बळीराम देसाई नाव सांगणार नाही. हवालदार कसे आले नाही पाटला. हेलिकॉप्टर साहेब कामावर येण्यास उशीर का साहेब. दररोज ड्युटी कितीला सुरू होते. किती वाजले आता फक्त 10 वाजले. मग उशीर का उशीर नाही साहेब लेटर झाला घराचा. कोणी पोलीस खात्यात भरती केलं त्या देवाला ठाव माहिती मला तरी. मूर्खा उशीर काय झाला. डायरेक्ट बंद करू नका. काय झालं साहेब माझी कॉइल उडवतो. सकाळी उठतो आंघोळी करतो आणि बायको तर बारीकसा जरासा मुक्का घेतो. रस्त्यावर एक एसटी बंद पडली होती. सगळे एसटीतले प्रवासी खाली उतरले आणि कपाळा हात लावून चिंताग्रस्त झाले. अहो ड्रायव्हरने इंजिन खोललं. अहो फोल्ड काय सापडे ना. मग मी एक लगेच आयडिया सुचवली. कोणते तो तिथं काय केलास. अहो का माशा मारत होतास. नाही मी एक डोक्याला ताप दिला लगेच एक आयडिया सुचवली. अहो काय सांगू बाजारात गेलो आणि भला मोठा एक कुंडा घेतला. कितीला. 3 हजाराने. लांब रचक रस्सी दोरी घेतली. दोरी हो म्हणजे कासरा मोठा. कासरा म्हणजे काय. दोरी. अहो मग काय केलं. दोरीचं एक टोक कोंबड्याच्या पायाला बांधलं आणि दुसरं टोक एसटीला बांधलं. मग सगळे प्रवासी एसटीत चढले. मग काय कोंबडा पुढे एसटी मागे. अशी लपडी झाली माझी. काय करू. जॉब फार हुशार आहेस. बे अक्कल कुठला. नुसता बैल आहेस तू बैल. हवालदार किती वाजले. ड्युटी किती रात्र होते. कामावर यायला वेळ का. आता तरी 10 वाजले. एक तास लेट झालास. एक तास नाही साहेब फक्त 60 मिनिटं लेट झाले. एक तास 60 मिनिटे रे. कधी एक तास मी लेट येत नाही. 60 मिनिटं. तू आता पहिलीपासून शाळा शिक. अरे एक तास म्हणजे 60 मिनिटे. अरे पांडे लेखक काय तू. अरे तुला घड्याळ येत नसेल तर मला दे. अरे घड्याळ वापरायला अक्कल लागते. हवालदार तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. हा काय साहेब चुकला पहिलं द्या. आंडो उशीर होण्याचं कारण. विनाकारण. विनाकारण म्हणजे पाऊंडो. हवालदार सरळ सरळ सांगा. कामावर यायला उशीर का झाला. आता काय साहेब सकाळी मी आंघोळीला नदीवर गेलो होतो. माझ्या डोळ्यावर विश्वासच बसना की
भेटतो आणि नदीवर नुसता भडका झाला होता भडका पाणी पेटत होत बघा डोबा आला होता डोबाला मग तू काय केलास मी अक्कल लढवली म्हणजे आणि डोक्यात टुपच पिडली माझ्या अरे वा आहो त्या रॉकेटच्या दुकानात गेलो एका ट्रकात रॉकेटचं बॅरल अरे वा आणि ट्रक नदी पाशी नेला आणि रॉकेटचे बॅरल नदीत ओतले नदीत मग आग कमी झाली आणि सगळे बॅरल नदीत ओतले तव्वा नदी शांत झाली आग विझली आणि पाणी पेटायचं बंद झालं अरे पांडे लेखा मेल्या काय पण फिरतो रे पिंटो फास कुठला तुम्ही दोघे इमाम ओळखात पोलीस खात्यात कसे भरती झाला त्या देवाला ठाव ए कोंडो तुझ्या डोक्यात कांदे पांडो तुझ्या डोक्यात रिमांड करतो रिमांड दोघांनी तू डोळ्यात तेल घालून पारा करायचा धक्क्याने जीवा दरोडे कोणाला पकडण्यासाठी हुशारीने सावधगिरी बाळगून मातोसावर राहायचं आणि त्यांना कैद करायचं तरच तुमचा पगार वाढवेल ते पण मिळणार नाही अरे पांड्या ते बेडाला पकडायचं म्हणजे मरणाला आमंत्रण अरे मग माझी बायको ती रणकी होईल की रे कोंडू आपल्या डिपार्टमेंटचं नाव देशासाठी काय अरे मी तुझ्या बायकोचा नवरा पांड्या तू दोन नाही रे माझा पहिले आहे तरी चांगलीच काळात लावलीस अरे पांड्या तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली रे तुझ्या घरात पाळणा अजून हलत नाही अरे तुझ्या अंगात अजून मर्दपणा पण नाही तुझ्या अंगात ताकद पण नाही डॉक्टर केलं औषध पाणी पण केलं पण बायकोला पोरच आणि लग्नाला दहा वरच झालं दहा अरे लेखा पोर काढायला सुद्धा अंगात रक्त लागत
अरे तू नुसत भुसभुशीत कलिंगड मला सांग पोर मला काय करायला पाहिजे अरे टरबुजा तुझी बायको रात्रभर माझे तंबाखू देतो पांड्या मी आता रातभर जागरण केली बाबा आता तंबाखू घे सोडून दिले
म्हणूनच माणसं मारतो
त्या डेदार ना बोलला हिरो काय करतो ह्याच्याकडे कशी काय आली मृत्यूला सुद्धा लाज वाटे देवा देवा वाचव ना देवा चलो पगला जब तो की
I'm gonna make it right.
उठला आवाज नाही ऐकली
Oh,
परमेश्वरा जन्माने कसा घेतला देवाचा टाव बंद स्टार्ट बटन ताजेर दिसता सगळ्यांना एकाच पावलात चार घरे मी पाऊल करतो आणि माझी चाचणी तिरकी केली तर आणि त्याच रात्री त्याचा खाट जाळून खाक येतो आणि उठते ती फक्त ही राख यापूर्वी चालू असे कधी आम्ही भासू दिले नाही. या घराचा उंबरडा आपल्या पायाच्या स्पर्शाने जिजून गेलं तरी चालेल. चप्पल हा दरवाजा सदा तुमच्यासाठी खुला आहे कारण राजकारणातल्या सारी पडत आम्ही सोमट्या घेणार आपण पण हे सोमट्या म्हणजे जुगार आणि राजकारण म्हणजे महाजुगार. या जुगारात वेळेला घरदार विकावं लागतं. घरा दारावर तुळशी पत्र घेऊन भीकपती होतो पण या जुगारात राजकारण पसात गळ पडला तर एका रात्रीत लखपती होतो आणि दुनिया त्याला सलाम करते. सरपंच गावच्या विकासासाठी 50,000 रुपये मंजूर होऊन आले. अरे पण कॅश हातात यायला खूप वेळ आहे ना. तुझी ड्युटी करून तिथे पण सरकारच्या खजिन्यात पैशाचा तुटवडा आहे आणि त्याला हजारो वाटा म्हणजे पण पोचले मागतील मी बोसले मास्तरीच्या प्रकरणावर पडदा पडला आणि बोसले बाईचा मी भुसकाट पाडलं आणि ती स्वतःच माथ्यावर ठार मिजास घेऊ धमेंडी होती तिला. आपल्या सौंदर्याचा आणि ज्ञानाचा आणि जवानीचा गर्व होता तिला. सरपंच साहेब ती दवाखान्यातली नर्स तुमच्या बाबावर जाम खुश होती. काय पण चिकना स्वर्गातील सुंदर अप्सरा
मतदाता आयटम सौंदर्याची ललना आहे रुपाना गोरी गुंत्यानी चिकनी आहे लाखात भरपूर मिळणार नाही असं पात्र नर्स एक गिरेबाज पाकून सुरुवातीला कावरावर झालं थोड बिरवायचं एकदा थोड जाळ टाकलं मग पचका मारायचं मग चोचा मारायचं आमचा हृदय घायाळ माग मोस लागू दिला नाही कुठे मानता तिकडे लादरा गोदरा तिचा चेहरा मार के बोल मग काय केलं तुम्ही थोड आदमी कोणी गुलाबी प्रेमाचं झाड टाकलं आणि त्या झाडात ते फसलं माझ्या अंगा खांद्यावर खेळायला लागलं बाईची मांडी म्हणजे ना केळीचा फूट आहे बघ आणि तिच्या डोळ्यात जवानीचा धूर आहे बघ अरे ती नर्स आणि दारूची बाटली जवळ आली रात्र कधी संपते तेच कळत नर्स तुमची खाजगी मालमत्ता आहे त्यात पण ती गावाला निर्धार करू तिचं काय म्हणता अरे मारू सकी गावरान बकर किती आली आणि किती गेली हे बटन त्याच गणित नाही बघ अरे रोज रंगी बे रंगी बकर शोधात असतो मी मारू सारखं एकदा हुंगलेलं फ्रूट पण हुंगाची मला सवय नाही बघ बऱ्याच का चाकळून झालेला चोता पुन्हा धवत करत नाही बघते मला पठून द्या त्यासाठी पैशाचा पाऊस तिच्या पायाच्या नखापासून ते केसाच्या डोक्यापर्यंत रंगावं लागेल हे डर आहे का सोन्यानं मिळवावं लागेल सोन्यानं तिचा राजपणे शार सोबत करू चुकलेले एकच वेळी आम्ही तिचा तिचा शेर चमडी तुझी कायमची पती पै बारू माझी कायमची रखेल झाली तर स्वर्ग चार मोठे उरे तिच्या जानीच्या मोहाना डोळ्यात असून आता झा तिच्या ध्यासानं मी मागत प्रेमी झालोय तिच्या नादानं मी वेळा प्रेमी झालोय माझी रकेल व्हायला लावा तर मग तुमच्यासाठी मी पारला तयार करतो पार माझा शब्द गावांना नाही तुमचं काम मी करतो पण तुम्ही निर्धास्त असाल मी सांगितलं काम करायला पाहिजे तुम्ही निर्धास्त असाल Thank you.
आंबा पाडतो दोन ब्रेडाची झून एक रक्त बंबाळू मृत्यूच्या दारात लोटला जाईल आणि जुआ मेला तर साम्राज्याच माझ जाळ आणखी वेधलं जाईल जर दैवयुगाने लक्ष्या मेला तर मला कसला स्वयंस्थिक लागणार नाही पण माझे ते चमचे गंगाची जे गेले कुठे पाताळात तुम्ही बसले आहे का जिंग्या कोणीच दडून बसू शकत नाही पाताळात पाताळ नेसतात त्या फक्त बैठा अरे नाव्या पाताळ नव्हे कातळ कातळ अरे काता दे कक्षा जमिनीत असतात जमिनीत तुला बायकाच पाता नेसू का काय लुगडे नेसू लुगडे नेसे का मी तर बायना आणि सहा नंबर पण नाही आम्ही देत नसलेलं वांग पण नाही आणि ढकून मिरची पण नाही अक्काच नाम सुन लेखाच्या जाता इथून कुठे जाऊ खड्ड्याचा माझ्या तोंडावर कावळा बसला नाही पाहतोस का असा जातोस की हा पाय तोडो जातो 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 अपरे कृष्णाला न्याय म्हणतो की नाही गाणं म्हणतो की नाही
अरे मशीन आगे तू का मी मी मशीन आगे फिरायचो अरे मस्त्रीलिंगी का मुस्लिंगी अरे मस म्हणजे रेडा म्हणजे नर आणि मस म्हणजे मादी तुला मादी तुझं डोकं लई हुशार आहे बघ गडा तुझे गड्या मास्टर असं या देशाची मुलं शिकून डॉक्टर इंग्रज झाले काय म्हणजे आमची खान ही खानदानी शिकून सवरली सुशिक्षित बाप माझा अरे वा पंडित होता आणि माझा आजोबा शी 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 करतो गार मोठा मोठा हिम्मत वार काय केलं तुझ्या आजोबाने रे अरे तू तिकडे गेला काय मोठस ग्रांत देऊ ना काय तुझ्या आजोबा नाही वाट केला काय कशा तुझ्या आजोबा थोडपाय सांगतो अरे थोरली गाण्यासाठी माझ्या आजोबाचा प्रोग्राम ऐक माझ्या आजोबानी तेवढी मोठी जंग मोठीच्या मोठी मारत बांधली मजल्यावर मजला अशी पाच मारत बांधली बघ अरे इमारत बांधायला कॉन्ट्रॅक्टर अमेरिकेचा आणि गौंडी सुद्धा इंग्लंडचा बाजूनी शी 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 दुबईचा अरे कसली इमारत झाली ती झेंड काय मजबूत इमारत झाली बघ अरे इमारतीच्या पाया शिस्त वाटलं शिस्त वाटलं आणि सोन्याचं खांब बसवलं अरे जगात दुसरी तहान माझी इमारत झाली बघ मग त्या इमारत कोण राहत होत अरे मंत्री आमदार खासदार आणि माझा आजोबा पण लावलं तर तुझी आजी तुझी आजी तळाला राहायची रे माझा आजोबा तुझ्या आजीकडनं भाडं घ्यायचं नव्हता आणि तुझ्या आजीनं माझ्या समोर ओठा केला आजोबांच्या आणि बघ सारू पिरू छान केला माझ्या आजोबाची आंघोळ झाली रे झाली अरे पाचव्या मजल्यावर आणि वाढत झालं आणि माझा आजोबा कधी धोतरच धुत नव्हता कारण काय रे ऐक अरे धोतरातलं पाणी पिळलं की टिप्पी टिप्पी करायचं ते तुझ्या आजीच्या पात्रावर पडायच टिप्पी अरे एक दिवस काय झालं माहित झालं माझ्या आजीने तुझ्या आजोबा भात खरेदी खरेदी केली बघ काय केली हा सांग माझी आजी आंघोळ करत होती आजीने नाणी कट्ट्यावर असं सोन्यात गडतन गाडलं असं ठेवलं आंघोळ झाली आजीने केस पुसार चालू केलं उद्या उद्या बघतो तुझ्या आता एक कावळा आला त्याच्यात कावळा तू तिथं
तिकडं घेतलं पूर्ण गेलं झाडावर गेलं सरपंचाची आपण माणसं आणि राजकीनाची पिलावर त्या महिनीच्या पाठी सरपंच रमण सपूर्ण म्हटलं बाईचा ठिकाण लावली ना समोर रे आणि एक खडे खडी
एवढी सुंदर आहे, छान आहे. Thank you.
महिना बाय
तोंडात टाकला काय बरीच चालबाजी आहे तुमची. दोघ पण एकदम चतुर दिसताय. बरं मला सांगा तुमचं नाव काय? माझ्या नावात आम्ही आशेच्या झोपेवर गंगाधर जिगदर गायतोंडे आणि आम्ही दोघं सरपंचाची माणसं. सरपंच म्हणाले 10 रुपया म्हणजे 10 रुपये तो मटन प्या म्हटलं मटन प्यातो. अरे गंग्याने खा मटन प्यायचं असतं मटन खायचं असतं. म्हणजे तुम्ही दोघ सरपंचाची चमची लगुटणारी मांजर. बुकले 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 मी माझा अपमानच केला. मग मी बाईला दावतो. अरे काय दावतोस बाई भुसभुशीत तरबुजा अरे माझ्या इसकाचा कच्चा काढू काय दाखू दाखू दाखे रे भैया. अरे काय दाखवू तू दाखवू नकोस बाई आपण बाईचं बघितलं. अरे बैलाच्या गुंगराचा चाळ मोठा पायातले चाळ बारीक पायातले चाळ बारीक असतात. या गुंगराच्या तालावर रसिकांची कला होते आणि आपली कला सादर करायची आणि कोणाची भूक मिटवायची. तुम्ही कशा परतला जास्ती म्हणजे तुम्हाला बस 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 आणि अखेर मी धरला तर गाण्याची हो बाई कसला डान्स येतो हो इंग्लिश काय डिस्को हिपहॉप एकदा करून दाखवा की हिपहॉप हिपहॉप डान्स हो डान्स आणि त्यासाठी जास्त गाणं म्हणा त्यासाठी पैसे कामाक जाऊन तू 4 दिवस झाले कामाक जाऊन तू पेमेंट जाऊन पैशाच्या खजिनात पण बुडू Thank you.
Thank you.
तुम्ही तो काय बस असे म्हणता का? दोस्तीचा दुश्मन होऊन मैत्रीला तडागा लावता? महिना म्हणजे ती तमाशी बाई अगदी कवळे तळ्याशी भरलेली लुसलुली जो आणि कमी तेव्हा कसे उरपटून काढशील वाटते. महिना लग्नाला तयार झाली आणि आम्ही दोघ आणि ये बाप मग महिन्याने डिप्टी काढली. कोणती? दोन काट्या दिला लढाईसाठी तो जिंकेल त्याच्याशीच मी लग्न करणार आणि आम्ही गेली माराम आणि महिना गुपचूप पळून गेली. मूर्ख आहात तुम्ही. दोघांनी महिन्याला शेंडी लावली. अरे पांडुच रेखा